हेअर लॉस जो होतो तो कशासाठी होतो इज इट एज इज इट युअर डायट इज इट युअर स्लीप इज इट समथिंग एल्स इज इट सम सम कॉस्मेटिक्स दट वी यूज काय हेअर लॉस म्हणजे केस गळणं आणि केसाच्या तक्रारी मला वाटतंय आताच्या जनरेशनमध्ये सगळ्यात मोठा आजार काय असेल तर तो हेअर लॉस असं म्हणता येईल तो किंबहुना आजार म्हणता येणार नाही त्याला तर ते एक लक्षण आहे ऑफ मेनी डिसिजेस इट इज अ सिमटम ऑफ मेनी डिसिजेस तर त्याच्यामध्ये मुख्य कारण जे मानलं जातं ते म्हणजे तुमचा आहार दुसरं कारण जे आहे ते इट कॅन बी जिनेटिक आणि तिसरं कारण जे आहे ते म्हणजे त्या हेअर लॉसच्या मागची इतर डिसीज प्रॉब्लेम्स त्याच्या मागचे इतर जी आजाराची कारणं आहेत ती तर आय विल कम टू द डायट फर्स्ट की आजच्या तरुण पिढीला एक तर बॅलन्स्ड आहार म्हणजे काय बॅलन्स्ड डाएट म्हणजे काय हे कदाचित माहितीच नाही बॅलन्स म्हणजे फक्त ते वजन करून खाणं इतकं माहिती असेल कदाचित की दे कट डाऊन द पोर्शन्स की वजन कमी करायचं आहे ह्याच्यासाठी हे खायचं नाही ते खायचं नाही आणि आहार कमी करतात मग त्याच्यामध्ये मा आता माझ्याकडे इतक्या मुली येतात की त्यांचे केस आणि त्वचा दोन्हीचेही पूर्णत अगदी म्हणजे इतका राहास झालेला असतो की ते बघवत नाही तरुण वयामध्ये जिथं रसरशी टवटवीत दिसायला पाहिजे तिथं या मुली अक्षरशः जखड म्हातारीसारख्या दिसतात <laughs> तर त्याच्यामध्ये अतिरिक्त कॉस्मेटिकचा वापर म्हणजे hmm. आपण हे आता सध्या जे बाजारात मिळणारे प्रत्येक हिरोईनने रिकमेंड केलेले शॅम्पू दर आठवड्याला वेगळ्या वेगळा शॅम्पू वापरला जातो तिनं ते सांगितलं म्हणून तो हेअर डायल वापरायचा हिनं हे सांगितलं म्हणून ते केमिकल वापरायचं ते सिरम वापरायचं hmm. तर ह्या सगळ्या सिरम्सनी ह्या सगळ्या शॅम्पूजनी ह्या सगळ्या ऑइल्सनी आपल्या hmm. नॅचरल केसांची पूर्ती म्हणजे वाट लावलेली आहे तो शब्द आपण इथं वापरू नये खर तर पण आता सध्या प्रचलित असलेल्या गोष्टी ह्या अशाच आहेत की केसाच सा पूर्णतः भद होऊन गेलेलं आहे